रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 0.40% वाढ केली आहे. आता रेपो दर 4.40% करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार रेपो रेटमध्ये वाढ कमोडिटीज आणि वित्तीय बाजारातील वाढत्या अस्थिरतेमुळे करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे लोकांवर EMI चा बोजा वाढणार आहे. रेपो दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे हे निश्चित आहे. आधीच महागाईने होरपळत असलेल्या सर्वसामान्यांचा बजेट कोलमडून जाणार आहे. सेंट्रल बँकेच्या या निर्णयानंतर गृहकर्ज आणि कार कर्जासह सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर वाढतील, त्यामुळे EMI ची रक्कम देखील वाढेल.